देवठाण गावामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड हैदोस घातलाय. देवठाण गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. छोटे छोटे पाझर तलाव आता भरून वाहत आहे तर शेतीचे बांधही फुटले. कुणाच्या गाई या पाण्यात वाहून गेल्या तर कुणाच्या शेळ्या वाहून गेल्या. काढलेलं पीक आता हातात तोंडाशी आलेला घासही शेतकऱ्यांचा आता या पावसामुळे हिरवला गेलाय. आता या संपूर्ण परिस्थितीमुळे शेतकरी राजा हा पुन्हा एकदा हवालदिल झालाय. अकोले तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोयाबीन पीक, बाजरी, टोमॅटो, काकडी या सर्वच पिकांचं नुकसान झाल्याने आता शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांच्या या संपूर्ण नुकसानीची लवकरात लवकर पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सुनील चंद्रभान काकड, देवठाण. 24 फास्ट न्यूज.